देगलूर येथे धनगर आरक्षण पेटलं. सहायक जिल्हाधिकारी तहसीलदार कदम व तसेच त्यांना निवेदन देण्यात आलं आणि असंख्य असे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आज मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते आणि आपण पाहू शकता की देगलूर शहरामध्ये आज सहायक जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कदम यांना निवेदन देण्यात आलं धनगर समाजाच्या वतीनं व तसेच साठे चौकात भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आणि मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते तसेच महेश पाटील यांनी निवेदन देण्यात आलं. देगलोर शहर मी सैयद समी मेरी आवाज न्यूज 24 लाईव्ह देगलोर. आज सरकारनं मागच्या काळामध्ये आमचं सरकार उद्या तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असं म्हणल्यानंतर समाजाचं एक सगळं बळ त्या पक्षाला मिळून सुद्धा आम्हाला आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही. या सरकारला धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज जागा झालेला आहे. या समाजाला धनगर समाजाला एस टी प्रवर्गाची अंमलबजावणी नाही केल्यास येणाऱ्या 2024 मध्ये चारी पंचित केल्याशिवाय समाज राहणार नाही एवढं या ठिकाणी मी सांगून. 75 वर्षापासून भारतीय संविधानामध्ये धनगराचं आरक्षणाची मंजुरी असून सुद्धा या इथल्या राजकीय पक्षांना आम्हाला धनगराचं आरक्षण दिलेलं नाही त्यासंबंधी आम्ही या शासनाचा निषेध करतो. तसेच गेल्या 75 वर्षापासून आरक्षण न दिल्यामुळे आमच्या हजारो मुलाचं भवितव्य नुकसान झालं. या नुकसानीला हे शासन जबाबदार आहे. तसेच काल परवा या भंडारा लावण्यासाठी जे आमचे कार्यकर्ते धनगर समाजचे गेले असता विखे पाटलाच्या समर्थकांनी त्याला मारहाण केली त्या महाराणीच्या संदर्भात आम्ही त्या विखे पाटलाचा निषेध करतो. तसेच तोंडी खूप मागणी आहे. त्या मागणीसाठी या ठिकाणी आज तहसीलदार कदम साहेबाला आणि जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. खरं तर हे धनगर समाजाची एस टी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची मागणीचं अनेक वर्षापासूनची मागणी आहे. केवळ र आणि ड एका शब्दामध्ये हे धनगर समाजाचं आरक्षण पेंडिंग पडलं असून त्यामुळं कित्येक हजारो शेकडो लाखो धनगर समाजातील युवकांचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होत आहे. निवडणुका आल्या की धनगर समाजाला हे भाजपचे लोक हे फडणवीस आश्वासनं देतात की आम्ही तुम्हाला आमच्या पाठीशी उभं राहा. सत्तेवर आल्याबरोबर आम्ही पहिल्या निवडणुकीत पहिल्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये धनगर समाजाला आरक्षण आम्ही लागू करू असं त्या ठिकाणी आश्वासन देतात आणि गोरगरीब घोळ्या भाबड्या धनगर समाजाचे मतं पदरात पाडून घेतात आणि निवडणूक आल्यानंतर मात्र धनगर समाजाच्या आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षरात दाखवण्यात येते आणि धनगर समाजाला या ठिकाणी आरक्षण दिल्या जात नाही. उलट आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांना विखे पाटलाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि तेथील असलेल्या अधिकाऱ्यांनी आरक्षणाची साधी मागणी करून त्यांनी त्या ठिकाणी भंडाऱ्याचं म्हणजेच हळदीचं त्या ठिकाणी त्यांच्या कपाळाला हळद लावून भंडारा लावून थोडंफार चिमूरभर भंडारा त्यांच्या अंगावर उधळत होतं. हळद आणि भंडारा हा पवित्र असतो. आरोग्य दृष्ट्या सुद्धा त्या अतिशय चांगला असतो. तरी पण त्यांना कोणत्या पायाखाची वाळू घसरली देवदाने त्या कार्यकर्त्याला बेदमपणानं अमानुषपणानं त्यांना लात्या बुक्क्यानं त्या ठिकाणी मारहाण करण्यात आलं. आरक्षण देतो म्हणणारे आरक्षण तर दिलेच नाही. उलट आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी पुरविण्यात आलं. नुसतं धनगर समाजाचाच नाही वारकरी सुद्धा हे शासन लाठी हल्ला केलं. मराठा समाजाचा आरक्षण साठी मागणी चालू असताना त्या मराठा समाजाच्या आंदोलनकावर त्या ठिकाणी लाठीमार गोळीबार केलं. हे शासन सगळ्याच्या मुळावर उठलेलं आहे. त्यांचे खायचे जात वेगळे आहेत, दाखवायचे जात वेगळे आहेत. वेळीच यांना ओळखलं पाहिजे आणि वेळीच यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये धडा शिकला पाहिजे. तरच त्यांच्या पायाखालची वाळू घसरणार आहे आणि आपल्या धनगर समाज म्हणू द्या, मराठा समाज म्हणू द्या, तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही. केवळ आरक्षणासाठी यांचा उपयोग घेण्यात येतो आणि त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात येतो. किती दिवस हे तुम्ही नाटक करणार आहोत, किती दिवस हे तुम्ही छळ करणार आहोत, कुठतरी हे थांबलं पाहिजे. आता मराठा समाजाप्रमाणे धनगर समाज सुद्धा या ठिकाणी पेटून उठलेला आहे, निषेधाला उठलेला आहे, रस्त्यावर उठलेला आहे. वेळीच तुम्ही सावध व्हा, वेळीच तुम्ही याची आंदोलनाची दखल घ्यावं.
पानी जाने पहले कट्टा दा बांधले बरा बरोबर वेळी तुम्ही या ड आणि र मध्ये दुरुस्ती करून या धनगर समाजाला सुद्धा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करा अशी आमची या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमची मागणी आहे। या आंदोलनाला अच्छा या आंदोलनाला आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण या ठिकाणी पाठिंबा आहे। आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळाजी पाटील इंगळे खुतमापूरकर साहेब, आमचे शिवसेना शहर प्रमुख बालाजी राव मैलागिरे, आमचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजयजी जोशी, बाबूरावजी मिनगेकर, आमचे ईशुभाई पटेल, असे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि धनगर समाजाचे आमचे कोकणे साहेब, डॉक्टर साहेब सर्व, आमचे आत्ताच बोललेले वाडेकर साहेब, अनेक पदाधिकारी या ठिकाणी हे प्रतिनिधी स्वरूपामध्ये आंदोलन आहे। यानंतर या विखे पाटलांनी धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला बेदम पुळीलं, ज्या विखे पाटलाला त्याच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन साठे चौकामध्ये आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि सर्वांनी। अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहें मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइव के साथ, और मेरी आवाज़ न्यूज़ 24 को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें।